हाय फ्रेंड्स, आज आपण आगरी चिकन रस्सा कसा बनवायचा आहे ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर त्याच्यासाठी मी इथे लसूण सोलून घेतलेलं आहे, आलं आणि मिरची घेतलेली आहे, याची मी पेस्ट करून घेणार आहे। तर आगरी चिकन रस्स्यासाठी इथे मी 1/2 किलो चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। सर्वात आधी आपण याच्यामध्ये 1 चमचा आगरी लाल मसाला घालून घेणार आहोत, त्याचबरोबर हळद 1/2 चमचा, आणि हे आपण व्यवस्थित चिकनला अशा प्रकारे लावून घेणार आहोत। आणि हे आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे, तोवर आपण आपली बाकीची तयारी करून घ्यायची आहे। तर सर्वात आधी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। हा आगरी रस्सा खूप असा टेस्टी बनतो, तुम्हीसुद्धा हा नक्की ट्राय करून बघा। तर आता याच्यामध्ये आपण घालायचा आहे कांदा। इथे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं मी घेतलेली आहेत, आणि हे आता आपण तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे। तर हा कांदा मी साधारण 2 ते 3 मिनटं छान असा तेलावर परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेणार आहे, आणि तीसुद्धा या कांद्याबरोबर आपण छान अशी परतून घेणार आहोत। आलं लसूण मिरची पेस्ट परतून झाल्यावर आता आपण याच्यामध्ये साधारण 2 चमचे लाल तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालायचं आहे, त्याबरोबर 1 चमचा धणा पावडर घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि हा मसाला आपण 1 मिनटं परतून घ्यायचा आहे, म्हणजे मसाले कच्चे राहणार नाहीत। 1 मिनटं झालेलं आहे, आता याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे, आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आहे। आणि आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आपण चिकनमध्ये मीठ घातलं का चिकन स्वतःचं पाणी सोडतं, आणि आपण त्या पाण्यामध्ये छान असं वाफेवर चिकन शिजवून घेऊ शकतो। त्यामुळे चिकनमध्ये तुम्ही जर मीठ लवकर टाकलं तर तुमचं चिकन लवकर शिजायला नक्कीच मदत होईल। आणि आता आपण चिकनवर झाकण ठेवायचं आहे, आणि झाकणावर आपण पाणी टाकून घ्यायचं आहे, आणि साधारण 10 मिनटं आपण मीडियम आचेवर हे चिकन शिजून देणार आहोत। चिकन आपलं मीडियम आचेवर शिजतं आहे, तोवर आपण वाटण करून घेऊया। तर इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, आपण याचं वाटण करून घेऊया। तर आता तुम्ही पाहू शकता या ज्या ताटावर पाणी ठेवलेलं आहे त्यालाही वाफ यायला सुरुवात झालेली आहे। आपण हेच पाणी चिकनमध्ये वापरणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता चिकनला छान अशी वाफ सुटलेली आहे, त्यामध्ये आपण हे पाणी घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता चिकनला किती छान अशी तर्री आलेली आहे। तर आता आपण यामध्ये वाटण घालून घेणार आहोत। कांदा आणि खोबरं भाजलेलं आहे, त्यामुळे हे वाटण कच्चं नाही आहे, भाजलेलंच वाटण आहे। तर आपण हे सर्व वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे, आणि ते सुद्धा आपण छान मिक्स करून घेणार आहोत। वाटण आपण छान असं बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आणि आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे गरम मसाला। जर तुमच्याकडे चिकन मसाला असेल तोसुद्धा तुम्ही घालू शकता। आणि त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये बटाटेसुद्धा घालून घेणार आहोत। बटाटे हे ऑप्शनल आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आपण हे बटाटे चिकन 10 मिनटं वाफवून घेतल्यावर मग घातलेले आहेत, पण आगरी रस्सा जर तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये बटाटे आवर्जून घालावे, त्याची चव खूप अशी छान येते। आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आणि नॉनव्हेज करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी की जर तुम्हाला पाण्याचा अंदाज येत नसेल तर चिकन बुडेल एवढंच पाणी घालावं, एकदमच ते बुडेल आणि खूप पाणी वर येईल एवढं पाणी घालू नये, यानी चिकनची चव किंवा नॉनव्हेजची चव जाते। तर आता मी पुन्हा याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आता तुम्ही पाहू शकता 10 मिनटानंतर पाणी पूर्ण ताटावरचं आटलेलं आहे। आता आपण हे झाकण ओपन करून बघूया। मस्त अशी चिकनला तर्री सुटलेली आहे आणि आपला आगरी चिकन रस्सा झटपट असा तयार झालेला आहे। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कळवायला विसरू नका। आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी क्षितिजाज किचनला सबस्क्राईब करा। थँक्यू।